नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोई पुढे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आपण जर माझ्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा। पाहिल्यानंतर आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। मी अत्यंत महत्त्वाची एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे आणि न्यूज ही आनंददायी न्यूज आहे आणि म्हणूनच ही मुंबईहून प्रो समाचार मार्फत प्राप्त झाली असून न्यूज अशी आहे की त्या न्यूज ही शाळांना लवकरच अनुदान मिळणार। त्या संदर्भात मी न्यूजचं स्पष्टीकरण करतोय आणि ही ब्रेकिंग न्यूज आहे। तर न्यूजच्या स्पष्टीकरणासाठी चला आपण माझ्या स्क्रीनवर, राज्यातील त्या शाळांना लवकरच अनुदान असं हेडिंग आहे। या हेडिंगच्या अंतर्गत, ब्रेक न्यूजच्या अंतर्गत, मुख्यमंत्री आणि वित्त आयोगासोबत लवकरच बैठक, म्हणजेच मुख्यमंत्र्याची वित्त आयोग बरोबर लवकरच बैठक होणार आहे। मुंबईवरून ही न्यूज आली असून कायम विनाअनुदानित तत्वावर सुरू करण्यात आलेल्या अनुदानासाठी करण्यात आलेल्या मूल्यांकनात पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळांना लवकरच अनुदान घोषित केल्या जाणार आहेत। यासाठी कार्यवाही शालेय विभागाने सुरू केली आहे। मागील काही महिन्यापासून अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांची यादी जाहीर करण्याची मागणी शिक्षक आमदारासोबत विविध शिक्षक संघटनेकडून केली जात होती, मात्र त्यासाठी आर्थिक तरतूद आणि इतर काही अडचणीमुळे हा विषय लांबणीवर पडला। या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य शालेय शिक्षण विभागाकडून यावर तोडगा काढण्यासाठी विभागाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन त्यासाठी मार्ग काढण्याचा निर्देश दिले होते। त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली। आणि राज्यात जवळजवळ 2012 पासून आतापर्यंत 1990 माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आले। त्यानंतर 2000 अधिक माध्यमिक शाळांना कायम विनाअनुदानित शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या शाळा अनुदानासाठी पात्र ठरण्यासाठी त्यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे। शालेय शिक्षण विभागाच्या 12.15 आणि 14 फेब्रुवारी 2021 शासन निर्णयानुसार, म्हणजे 12.15 आणि 24 फेब्रुवारी च्या शासन निर्णयानुसार राज्यातील कायम विनाअनुदानित तत्वावर सुरू केलेल्या किंवा असलेल्या आणि अनुदानासाठी मूल्यांकनास पात्र असलेल्या शाळांच्या प्रस्तावातील त्रुटी तपासणी छाननी करून त्या पात्र आणि अपात्र अशा पद्धतीने घोषित केल्या जाणार आहेत आणि घोषित केल्यानंतर या शाळांना लवकरच अनुदान देण्याची प्रोसिजर केली जाईल। अशा प्रकारचं मत या ब्रेकिंग न्यूज मध्ये माननीय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे। ही ब्रेकिंग न्यूज आहे। या ब्रेकिंग न्यूज मध्ये खरंच कितपत अनुदानासाठी शासन विचार करतंय हे आपण बघूया। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।